नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गव्हाची कढी। त्यासाठी दही घेऊ, मिरचीची पेस्ट, लसूण जिऱ्याची पेस्ट, कढीपत्ता, दह्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालू, अर्धा चम्मच हळद, एक चम्मच मीठ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। ब्लेंडरने मिक्स करून घेऊ, थोडंसं पाणी घालू, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसनाच्या गाठा राहतील नाही अशा। कढी गरम करून घेऊ, त्यामध्ये तेल घालू, मोहरी टाकू, हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण जिऱ्याची पेस्ट, कढीपत्ता, तो यामध्ये मिक्स करू। थोडंसं पाणी घालू, पाच ते दहा मिनिटं उकळी येऊ देऊ, झाकण ठेवायचं नाही आहे, मधून मधून हलवत राहायचं आहे। कढी तयार आहे आपली।